डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून नागरिकांनीही जागरूक राहावं असं आवाहन पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी केलंय. डेंग्यू, स्वाईन फ्लू आणि स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं 27 सप्टेंबर रोजी जनजागृती मोहीम आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. डेंग्यू सदृश आजाराचे 566 संशयित रुग्ण आढळून आले असून त्यातील 170 जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे, परंतु यातून अनेक रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी जात आहेत. पालिकेच्या वतीनं उपाययोजना करण्यात येत आहेत. जिथे जास्त प्रमाणामध्ये पाणी साठा आहे तिथे गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. फवारणी धुराळणी सुरू आहे. नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा असे आवाहन पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी केलं. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जानेवारी 2018 पासून आजपर्यंत 566 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आलेली असून त्यापैकी 170 रुग्ण हे डेंग्यूचे पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. डेंग्यूमुळे या शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसून बहुतांश रुग्ण हे उपचार घेऊन बरे झालेले आहेत. डेंग्यू होऊ नये म्हणून आपण विविध उपाययोजना करत आहोत. त्यामध्ये ज्या ठिकाणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी आपण गप्पी मासे सोडत आहोत, जेणेकरून ज्या डासांच्या आळ्या असतात ते खाण्याचं काम हे गप्पी मासे करतात. त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी पाणी साठून आहे त्या पाण्यामध्ये आपण अबेटिंग म्हणजे टेमिफॉस नावाचं औषध आपण सोडत असतो, त्यामुळे हे डासांच्या आळ्या नष्ट होतात. त्याचबरोबर स्प्रेईंग आपण करत असतो म्हणजे फवारणी करत असतो, आणि मोठे डास जर त्यांची घनता वाढली तर अशा वेळी आपण फॉगिंग करतो. तर सध्या आपण शहरात फॉगिंगही सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आपण लोकांना आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचं आवाहनही केलेलं आहे. 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जनजागृती रॅलीमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन डॉक्टर नवले यांनी यावेळी केलं.